हरिओम, माझं नाव परेश विश्वनाथ घाडीगावकर, उपासना सेंटर कुडाळ। मी बापूंकडे 2000 सालपासून 2002 पासून येतो आहे। तर माझा एक छोटासा अनुभव आहे बापूंविषयी। मी लहान असताना म्हणजे तिसरी चौथीत असताना तेव्हापासून बापूंकडे येतो आहे। त्यावेळी ज्यावेळी आमचे गावातले देव असतात तिथे जत्रा वगैरे असतात त्यावेळी मी तिथे जायचो आणि म्हणायचो की अरे मी हा गावातलं असून मला हे इथले देव वगैरे काहीच माहिती नाही कसं, किंवा तिथे आमचा काय अधिकार वगैरे, असं गावातला असून आम्ही गावचे गावकार असून आम्हाला काहीच अधिकार नाही कसे त्या गावात। म्हणून मी बापूंकडे एकदा असं साईबाबांकडे बापूंकडे एकदा म्हटलं की बापू आम्हाला पण असं ते आमचा कुठला देव असेल तर आम्हाला ती पूजा वगैरे आमची चालू व्हावी अशी माझी इच्छा आहे। तर त्याच्यानंतर असेच काही दिवस गेले आणि 2005 साली अचानक देऊळ आमचं बांधायला काढलं। केळबाई मंदिर आहे कुडाळमधलं, ते बांधायला काढलं। तिथे एक मीटिंग भरली की एक वेताळ मंदिर आहे तिथे तिथे कोण पूजा करत नाही तर तिथे पूजा चालू व्हावी अशी त्यांनी विनंती केली इतर सभासदांना। त्यावेळी जो तिथे निर्णय झाला की इतर पूजा इतर लोकांनी सुद्धा इतर म्हणजे त्या घाडी समाजाने त्या वेताळ मंदिराची पूजा करावी। तर त्यावेळी पहिल्यांदाच ती जी पूजा आली देवाची ती आमच्याकडे आली। त्यावेळी मला समजण्यात आलं की बापूंकडे आल्यामुळे ते आम्हाला जे 40 वर्षापूर्वीपासून जे देवस्थान बंद होतं त्याची पूजा आता 2005 साली आम्हाला देण्यात आली। म्हणजे एक तो छोटासा अनुभव होता माझ्यासाठी। म्हणजे हरिओम श्रीराम अंबज्ञ।